आवाज ऐका, वाटतात ना अगदी कॅफेसारख्या फ्रेंच फ्राईज, वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट, तेही कॉर्नफ्लोअर किंवा मैदा न वापरता, त्यामुळे उपवासाला सुद्धा चालतात. आता वरवर सोप्या वाटणाऱ्या या फ्रेंच फ्राईज आहेत करायला सोप्या, पण त्या करताना त्यामागचं शास्त्र समजून घेतलं की मग झालं. अगदी सहजासहजी तुम्ही सुद्धा घरच्या घरी 6 महिन्यांसाठी एकदाच या फ्राईज करून ठेवा आणि पाहिजे तेव्हा 15 मिनिटांमध्ये तळून खा. कुणी म्हणणारच नाही की या घरी केल्यात, डिक्टो कॅफे सारख्या होतात बरं. खूप वेळा प्रयोग करून बघितला आणि मग मला ही परफेक्ट रेसिपी जमली आहे, त्यामुळे पटकन व्हिडिओला लाईक करा. खूप सोपी रेसिपी आहे, चला करूया. छान आहे. नमस्कार, सरिताज किचन मध्ये आज आपण कॅफे मध्ये मिळतात तशा वरून कुरकुरीत आतून अशा सॉफ्ट फ्रेंच फ्राईज कशा करायच्या ते बघणार आहोत. आपल्याला फ्रेंच फ्राईज कडे बघून वाटतं की त्यात काय, बटाटा सोलायचा, त्याचं काप करायचं आणि तळून घ्यायचा, पण तशा फ्राईज कुरकुरीत होत नाहीत. याचं कारण म्हणजे फ्रेंच फ्राईजसाठी आपल्याला एक विशिष्ट प्रकारचा बटाटा निवडावा लागतो ज्याच्यामध्ये स्टार्च कमी असतं, आणि त्यानंतर ते स्टार्च मोडण्यासाठी, फ्राईज कुरकुरीत होण्यासाठी एक प्रोसेस करावी लागते. तर ती प्रोसेस थोडीशी मोठी आहे, पण एकदा आपण ही प्रोसेस केली आणि या फ्राईज फ्रीझरमध्ये, डीप फ्रीझरमध्ये ठेवून दिल्या तर 5 ते 6 महिने तशाच राहतात. पटकन हव्या तेव्हा काढून आपण या फ्राईज तळू शकतो आणि त्या छान अगदी कॅफेमध्ये असतात ना तशाच होतात. तुम्ही जर कॅफेमध्ये गेलात तर ते स्वतः या फ्राईज बनवत बसत नाहीत, तर त्यांचा एक वेंडर असतो, तिथून त्यांनी या फ्रोझन फ्राईज ऑर्डर केलेल्या असतात, त्यांच्याकडे असा साठा असतो. आपण ऑर्डर दिली की पटकन त्या तळतात आणि आपल्यासमोर मस्त कुरकुरीत फ्राईज हजर होतात. तर तीच प्रोसेस आज तुम्हाला समजणार आहे. बटाटा कुठला वापरायचा, स्टार्च मोडण्यासाठी कशी प्रोसेस आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजणार आहेत. त्यामुळे पटकन व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर फ्राईज करण्यासाठी आपल्याला लागणार आहे असा बटाटा. तर हा बटाटा बघा, मी मुद्दामहून असा थोडासा लांब घेतला आहे, म्हणजे फ्राईज अशा छान लांब तयार होतील. आणि आपल्या भारतामध्ये शक्यतो असा बटाटा अगदी रेग्युलरली मिळत नाही, तर फक्त थंडीच्या दिवसामध्ये तो मिळतो. तर हे बघा, असा पातळ सालीचा जो नवीन बटाटा आलेला असतो ना, त्या बटाट्यामध्ये स्टार्चचं प्रमाण खूप कमी असतं, अजिबात तो चवीला गोडसर नसतो, तो बटाटा आपल्याला वापरायचा आहे. म्हणजे बेसिकली आपल्याला जो नवीन बटाटा आलेला असतो तो घ्यायचा आहे. तर इथं मी हे 4 बटाटे घेतलेले आहेत, वजनाने अंदाजे 600 ग्रॅम असतील. आता हे बटाटे खूप माती होती त्यामुळे मी स्वच्छ धुवून घेतले. आता याचं साल काढून घ्यायचं आहे. तर हे बघा, आपण बटाट्याचं साल काढून घेतलेलं आहे. आता या बटाट्याला कापून घ्यायचं आहे. तर मी काय करते, फक्त याचे हे कढईचा भाग आहे ना तो काढून टाकते. आता याला पहिल्यांदा पातळ स्लाईसमध्ये कापून घ्यायचं आहे. आता स्लाईस कट करत असताना आपल्याला ते खूप जाडही नको आहेत किंवा अगदी पातळही नको आहेत. हे बघा, तर अंदाजे अशा पद्धतीच्या फ्राईज मी कापून घेतलेल्या आहेत. तर इतपत जाडीच्या फ्राईज मी कट करून घेतल्यात. तर आपण उरलेल्या फ्राईज अशाच कापून घेऊयात. तर हे बघा, सगळ्या फ्राईज कट करून घेतलेल्या आहेत आणि साईज बघा, अगदी आपण हॉटेलमध्ये खातो ना त्याच साईजच्या बटाट्याचे हे काप मी करून घेतलेले आहेत. खूप जाड ठेवू नका किंवा अगदीच बारीक करू नका. जर तुम्ही खूप जाड ठेवलं तर काही प्रॉब्लेम नाही, फक्त तळायला वेळ घेतात. आणि जर तुम्ही अगदीच बारीक केलं तर त्या खूप जास्त अशा कुरकुरीत होतात किंवा त्याच्यामध्ये काही राहतच नाही, फक्त अशा कडकच लागतात. तर आता काय करायचं, याच्यातलं स्टार्च मोडण्याची पहिली प्रक्रिया म्हणजे हे जे काप आहेत बटाट्याचे, हे आपल्याला 3 ते 4 पाण्यांनी स्वच्छ धुवायचे आहेत. थंड पाणीच वापरायचं आहे, बर्फाचं पाणी वापरलं तरीही चालेल, पण आपलं नॉर्मल नळाचं पण चालतं. हे जे पांढरं पाणी दिसतंय ना, हे सगळं स्टार्च याच्यामध्ये उतरलं आहे, हे आपल्याला काढून टाकायचं आहे. तर 1 ते 4 वेळा मी याच्यातलं पाणी बदलून याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आणि हे बघा, याच्यातलं स्टार्च आता बरंच कमी झालं आहे, कारण हे पाणी बघा आता क्लाउडी नाही आहे, असं ट्रान्सपरंट झालेलं आहे, म्हणजे स्वच्छ पाणी दिसतंय. आता परत एकदा हे पाणी काढून टाकूयात. हे पाणी काढून टाकलं, आता यामध्ये आपल्याला थंडगार बर्फाचं पाणी घालायचं आहे. तर एकदम गार असं फ्रीजमधलं पाणी इथं मी घालते. आणि आता याला 20 मिनिटांसाठी असंच या थंड पाण्यामध्ये ठेवायचं आहे. किंवा तुमच्याकडे जर समजा तुम्ही थंड पाणी केलंच नाही तर नॉर्मल नळाचंच पाणी घाला आणि याला 20 ते 25 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवा. तर हे बटाट्याचे काप पाण्यामध्ये ठेवून साधारण 1 20-25 मिनिट झालेले आहेत. तुम्ही तासभर ठेवले तरी पण चालतील. आता हे आपल्याला पाण्यातनं उकळून घ्यायचं आहे. आता दुसरीकडे एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी मी उकळायला ठेवलं आहे. हे बघा, पाणी असं छान खळखळ उकळतं आहे आणि भांडं आपल्याला मोठं घ्यायचं आहे. आता या जे फ्राईज ज्या आहेत या पाण्यामधनं काढायच्या आणि या उकळत्या पाण्यात घालायच्या.
पाणी उकळतं असावं, गार पाण्यातच फ्राईज टाकून ठेवायच्या नाहीत. आता यामध्ये घालायचं आहे 1 चमचा मीठ आणि 1 चमचा व्हिनेगर. व्हिनेगर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण यामुळं फ्राईज अजून चांगला अगदी कॅफेमध्ये असतात ना तशाच होतात. किंवा तुम्ही याऐवजी 2 चमचे लिंबाचा रस घातला तरी चालेल. आता याला मी हलवून घेतलं आहे. बटाट्याचे काप घातल्यामुळं पाण्याचं तापमान कमी झालं आहे, त्यामुळे याची उकळी गेली आहे. आता गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे आणि याला एक उकळी आणायची आहे. त्याच्यावर झाकण वगैरे ठेवायचं नाही, अशीच याला एक उकळी आणू. तर हे बघा, आता याला चांगली उकळी आलेली आहे, उकळी यायला लागली आहे आणि याच्यावर असा फेस पण जमायला लागला आहे. हा फेस म्हणजे या बटाट्यामधलं स्टार्च असतं. गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे आणि याला अगदी 1 ते 2 मिनिटं मोठ्या गॅसवरच उकळून घ्यायचं आहे. खूप जास्त उकळायचं नाही. फक्त काय करायचं, एक वेळ असं 1 अर्धा मिनिट झाला की हलक्या हाताने हलवून घ्यायचं. तरी पण तुम्हाला समजत नसेल की किती वेळ उकळायचं, तर एक टिप सांगते. हे बघा, हा बटाटा आहे जो आपण उकळत्या पाण्यातनं काढला, याला मी पाकळं करते, पण हे बघा लगेच तुटत नाही आहे. याचा अर्थ हा बटाटा अजून प्रॉपर तसा शिजलेला नाही. उकळी आली की 2 मिनटं याला उकळून घेऊ. तर 1-2 मिनटं याला उकळून घेतलं आहे आणि मी गॅस बंद केलेला आहे, कारण बटाटा आपल्याला जास्तही शिजवायचा नाही आणि आपल्याला बटाटा आता परफेक्ट शिजला आहे. हे बघा, याला मी असं तोडलं की पटकन तुटतो आहे, याचा अर्थ बटाटा व्यवस्थित शिजला आहे. अगदी खूप मऊ शिजवायचा नाही, साधारण 70-80% शिजवायचा. गॅस मी बंद केलेला आहे. आता हे बटाटे किंवा हे बटाट्याचे जे काप आहेत ते चांगले पाण्यातनं निथळून काढायचे आहेत. पाण्यातनं काढले, आता याला चाळणीवर ठेवायचे, म्हणजे काय होईल ना, याच्यातलं गरम पाणी लगेच्या लगे निघालं जाईल. तर बटाटे पाण्यातनं काढून घेतले, आता एका कॉटनच्या कपड्यावर हे चांगले निथळून घ्यायचे. अगदी मिनिटभरात निथळले जातात आणि मग कॉटनच्या कपड्यावर टाकायचे, चांगले पसरून घ्यायचे. तर हे बटाट्याचे काप पसरले की आता फक्त काय करायचं, याला एकदा कॉटनच्या कपड्यानं किंवा आपला जो टिश्यू पेपर असतो त्याने थोडंसं असं दाबून घ्यायचं. म्हणजे काय, याच्यावर जे काही एक्स्ट्राचं पाणी असतं ना ते निघून जाईल आणि हे पटकन सुकले जातील. परत मी याला थोडंसं असं हलवून घेते आणि याला पाणी टिपून घेते. तर याच्यावरचं सगळं पाणी मी टिपून घेतलं आहे. आता याला 1 तासभर किंवा संपूर्ण गार होईपर्यंत असंच पसरून ठेवायचं आहे. तर साधारण 1 अर्धा तास आपण याला असंच पसरून ठेवलं होतं आणि हे बघा, याच्यावरचं पूर्ण पाणी टिपलं गेलेलं आहे, या संपूर्ण गार झाल्यात. आता याला एका भांड्यामध्ये काढूयात किंवा एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये काढायचं आहे. तर याला एका भांड्यात काढलं, याचं झाकण लावायचं आहे आणि याला डीप फ्रीजरमध्ये कमीत कमी 1 तास ठेवायचं. म्हणजे जिथं आपण आईस्क्रीम जमवतो तिथं डीप फ्रीजरमध्ये 1 तास ठेवायचं. त्यानंतर तुम्ही जेव्हा तुम्हाला फ्रेंच फ्राईज खायच्या आहेत तेव्हा तळून वापरू शकता. पण जर तुम्हाला वाटलं की एकाच वेळी आपण भरपूर करून ठेवूयात, कारण या प्रकारचे बटाटे शक्यतो असे खूप कमी मिळतात, म्हणजे प्रत्येक सीझनमध्ये मिळत नाहीत, जास्त प्रमाणात करून ठेवूयात, तर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये सुद्धा करून ठेवू शकता. हवं तर तुम्ही जे झिपलॉकचे पाऊच येतात ना त्यामध्ये असे बंच करून ठेवले तरी पण चालतील. 6 महिने ठेवू शकता आणि त्यानंतर हवं तेव्हा तळायला घेऊ शकता. आता आपण याला काही 6 महिने ठेवणार नाही आहोत, 1 तासभर ठेवूयात कमीत कमी आणि मग पुढची प्रोसेस करू. तर या फ्राईज बघा, मी आता फ्रीझरमधून बाहेर काढलेल्या आहेत आणि हे बघा, या अशा पद्धतीने तयार झालेल्या आहेत. तर या फ्राईज आपण अशाच फ्रीझरमध्ये ठेवल्या तर 6 महिन्यांपर्यंत त्याला आपण वापरू शकतो. आता काय करायचं, समजा जर फ्रीझरमध्ये ठेवल्यामुळं याला जर बर्फाने अशा घट्ट झाल्या असतील तर 1-10 मिनटं बाहेर काढून ठेवल्या की त्या थोड्याशा अशा सुट्या सुट्या होतात किंवा हाताने कराव्या लागतात आणि मग आपण याला तळायला घेऊ शकतो. तसं तर याला मी अगदी तासभरच फ्रीझरमध्ये ठेवणार होते, पण मला दुसरं काहीतरी काम आलं म्हणून मी दुसऱ्या दिवशी तुम्हाला दाखवते आणि तुम्हाला बघायलासुद्धा मिळेल की जास्त वेळ फ्रीझरमध्ये ठेवल्यावर या कशा राहतात. तर मी याला आत्ताच सगळ्या फ्राईज तळून घेणार आहे. तर हे बघा, या अशा पद्धतीने तयार झाल्यात. मी 10 मिनटं बाहेर काढून थोड्या सुट्या करून घेतलेल्या आहेत. आता याला तळायला घेऊ. तर आता फ्राईज तळण्यासाठी तेल आपलं चांगलं तापलेलं पाहिजे. याचं कारण म्हणजे या फ्राईज फ्रोझन असतात, या अगदी थंड एकदम थंडगार असतात, याला बर्फसुद्धा चिकटलेला असतो. जर तुम्ही तेल असं खूप जास्त तापवलं नाही, आपलं नेहमीचे पदार्थ तळताना तापवतो तसं तापवलं, तर या बर्फाच्या पाण्यामुळं किंवा एकदम चिल्ड फ्राईजमुळं हे पटकन गार होतं आणि फ्राईज व्यवस्थित तळल्या जात नाहीत. त्यामुळं तेल आपल्याला नेहमीपेक्षा थोडंसं जास्तच गरम करायचं आहे. तर तेल व्यवस्थित तापलं आहे. हे बघा, मी एक फ्राईज बुडवते, तर बघा याला असे बबल्स येतात. तर तेल चांगलं तापलं आहे, यामध्ये या फ्राईज टाकूया. तर हे बघा, फ्राईज टाकल्यानंतर जरा सुरुवातीला तेल जास्त उडतं कारण पाणी यामध्ये आहे,
आता या फ्राईज आपल्याला गॅस असा मध्यम ठेवून तळून घ्यायच्यात. खूप बारीक करू नका, नाहीतर मग काय होतं ना की तेल एकदम थंड होतं आणि फ्राईज व्यवस्थित तळल्या जाणार नाही. थोडंसं लांब उभं राहायचं सुरुवातीला आणि मग एकदा ते सगळं पाणी त्याच्यातलं गेलं की मग याला मध्यम आचेवर तळून घ्यायचं. तर हे बघा, या फ्राईज मी तळून घेतल्यात आणि तुम्ही बघाल आता या वरून थोड्याशा तळत आल्यात पण संपूर्ण तळलेल्या नाही आहेत, म्हणजे जवळपास 70-80% तळल्या गेल्या. हे बघा, आवाज तुम्हाला कळत असेल, फ्राईज एकदम क्रिस्पी वाटत आहेत. या काढून घ्यायच्या, या संपूर्ण तळलेल्या नाही आहेत, पण आपल्याला या फ्राईज ज्या आहेत त्या आधी जवळपास 70-80% तळून घ्यायच्यात आणि मग पुढची प्रोसेस करायची. तर आपण अजून थोड्याशा फ्राईज अशाच तळून घेऊ. तर इथे बघा, या सगळ्या फ्राईज आपण अशा 70-80% मध्यम आचेवर तळून घेतल्या. अगदीच तुम्हाला वाटलं की पाण्यामुळं गॅस खूपच तेल खूपच थंड झालं आहे, तर तुम्ही गॅस थोडासा 1 मिनिटभरासाठी मोठा करू शकता. पण या फ्राईज आपल्याला मध्यम आचेवर तळून घ्यायच्यात. आता इथं आपली ही पहिली प्रोसेस कम्प्लीट झाली. आता काय करायचं, या फ्राईज आपण 80% तळून घेतल्या, आता तेल चांगलं कडकडीत तापवायचं, या फ्राईज तेलामध्ये घालायच्या, अगदी 1 मिनिट ठेवायच्या, म्हणजे वरचा लेअर क्रिस्पी होतो. तर आता तेल मी परत गरम करून घेतेय. तर आता तेल बघा आपलं चांगलं कडकडीत तापलं आहे. आता मगाशी आपण थोड्या थोड्या बॅचेसमध्ये तळल्या, आता मी इथं दोनच भाग करते कारण आपल्याला हाय फ्लेमवरच तळून घ्यायचं आहे. आपल्याला या कडकडीत तेलामध्ये या तळलेल्या फ्राईज घालायच्यात आणि याला आता मोठ्या आचेवर अगदी 1 मिनिट तळून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, याचा वरचा लेअर छान क्रिस्पी होतो. आता याचं टेक्स्चर तुम्हाला हळूहळू कळायला लागलं असेल की हे बघा, अगदी आपण बाहेर खातो ना तसंच यायला सुरुवात झालेली आहे. गॅस मोठाच ठेवते मी. आता याचा आवाज तुम्हाला समजत असेल की आपण हॉटेलमध्ये किंवा बाहेर कॅफेमध्ये खातो ना, अगदी तशाच फ्राईज तयार होत आहेत. फ्राईज आपण काढून घेऊ. तर अगदी 1 मिनिट मी एक बॅच तळून घेतली. तर हे बघा, आपल्या या फ्राईज तळून झाल्यात. मला मी थोडंसं निथळून घेते आणि तुम्हाला आवाज दाखवते. परफेक्ट. तर हे बघा, या मस्त आपल्या क्रिस्पी फ्राईज तयार झाल्या. आता या गरम गरम असतानाच याच्यावर मीठ घालायचं आहे, किंवा पेरी पेरी फ्राईज करायच्यात तर पेरी पेरी मसाला घाला, किंवा चीज पावडरसुद्धा याच्यावर घालू शकता आणि याला मिक्स करायचं. परफेक्ट टेक्स्चरवर या फ्रेंच फ्राईज तयार झाल्यात. तुम्हाला बघून वाटतं आहे की आपण घरी तयार केल्यात, अगदी कॅफेमध्ये मिळतात ना तशाच दिसतात. आता दुसऱ्या फ्राईजसुद्धा इथं मी तळायला टाकल्यात. तेल चांगलं तापवून घेतलं आणि गॅस मोठाच ठेवून 1/2 ते 1 मिनिट याला तळून घ्यायचं आहे. सुरुवातीला तुम्हाला वाटतं की अरे मिळमिळीत झाला का, पण असं नाही, तुम्ही जेव्हा शेवटी तळता ना ते अशा मस्त क्रंची होतात आणि फुगून येतात. तर आपली दुसरी बॅचसुद्धा तळून झालेली आहे. यावरसुद्धा आपल्याला घालायचं आहे मीठ. गरम गरम असताना घातलं ना की ते फ्राईजला छान असं चिकटून राहतं आणि याला मिक्स करायचं मस्त. हे बघा, यातली एक फ्राईज मी तोडून दाखवते. मस्त. हे बघा, वरून एकदम क्रंची झालेली आहे आणि आतून सॉफ्ट. तर अशा प्रकारे आज आपण इथं अगदी कॅफेमध्ये मिळतात तशा फ्रेंच फ्राईज तयार केल्या. तुम्हाला याचं टेक्स्चर बघून कळत असेल, मस्त अशा आवाज तुम्हाला कळत असेल की वरून अशा छान खुसखुशीत आणि आतून सॉफ्ट फ्रेंच फ्राईज तयार झाल्यात. खरं तर मी तुम्हाला म्हटलं होतं की काल काही कारणामुळे मी फ्रेंच फ्राईज कम्प्लीट केल्या नाहीत, तर फ्रीझरमध्ये ठेवून मी आज केल्या आणि म्हणून 2 दिवसापासून वाट बघतीये आणि आज ती मागे लागून आली आहे कारण तिला माहिती मी आज फ्रेंच फ्राईज करणार होते. खायचं? खातेस? घे. आणि मला सांग हो कसं झालंय. छान आहे. खाऊन बघा ती. छान आहे. कसं लागतंय? छान. छान आहे. वाव. तर आता मनू आता रोज मला हट्ट करणार आहे की मला असंच फ्रेंच फ्राईज करून दे. तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांसाठी कॉर्नफ्लोअर किंवा काहीही न वापरता अगदी हेल्दी पद्धतीमध्ये या फ्रेंच फ्राईज घरच्या घरी करू शकता. नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की कशा वाटल्या. छान आहे. छान आहे. मनू तर छान म्हणतीये. तुम्ही सुद्धा सांगा की कशा वाटल्या. पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद. आणि आता मनू काय खाणार आहे? फ्रेंच फ्राईज. येस. बाय.